हाय फ्रेंड्स मी जिज्ञासा तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज मी घेऊन आले आहे खूपच भन्नाट आणि टेस्टी सुपर सॉफ्ट अशी रेसिपी ती म्हणजे एगलेस रसमलाई केक जो सर्वांनाच खूप आवडतो जास्त वेळ न दळवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर एगलेस रसमलाई केक बनवण्यासाठी सर्वप्रथम घेऊया एक कप दही यात घालूया अर्धा कप तेल आणि एक कप साखर हे मिश्रण आपण मिक्सरला लावून व्यवस्थित फेटून घेऊया तुम्ही पाहू शकता खूप छान पेस्ट झाली आहे जर तुमच्याकडे हँड मिक्सर असेल किंवा बीटर असेल तर आपण तेही यूज करू शकतो हे मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आता यावर आपण एक चाळणी ठेवून यात दोन कप मैदा घालूया यातच घालूया दोन टीस्पून बेकिंग पावडर आणि एक टी स्पून बेकिंग सोडा व हे मिश्रण आपण चाळणीच्या साह्याने चाळून घेऊया आत्ता आपण रसमलाई केक बनवत आहोत त्यामुळे रसमलाई फ्लेवरसाठी थोडं केसर आणि वेलची पूड घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर आज तुम्ही प्रथमच माझी रेसिपी पाहत असाल तर वेलकम टू माय चॅनल आणि आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि अर्थातच माझं चॅनल लगेचच सबस्क्राईब करा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं आहे आता यात आपण तीन टेबलस्पून मिल्क घालून म्हणजेच दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण जे दही वापरलं होतं ते किती पातळ किंवा घट्ट होतं त्यानुसार आपण एक ते दोन चमचे दुधाचं प्रमाण कमी अधिक करू शकतो तुम्ही पाहू शकता हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करत आहे यात एकही गाठ असायला नको इतकं व्यवस्थित करावं ह्या स्टेजला आपण बीटरचा यूज केला बीटरचा वापर केला तरीसुद्धा चालेल ह्या पद्धतीने अशी कन्सिस्टन्सी साधारणतः असायला हवी त्यानंतर केक बेक करण्यासाठी आठ इंच राऊंड शेपचा केक टीन बटर पेपर लावून रेडी केला आहे आणि यातच आपण केकचं बॅटर घालूया आणि केक बेक करायला ठेवूया जर बटर पेपर नसेल तर केक टीनला थोडंसं तेल लावून त्यावर मैदा स्प्रिंकल करावा व त्यावर केक बॅटर घालावं आणि या पद्धतीने स्प्रेड करून घ्यावं त्यामुळे केक व्यवस्थित इवनली बेक होतो यानंतर केक टीन तीन ते चार वेळा टॅप करून घेऊया त्यामुळे एअर बबल निघून जातात आणि अवनमध्ये एकशे पन्नास डिग्री सेल्सिअसवर तीस ते पस्तीस मिनिटांसाठी केक बेक करून घेऊया केक बेक झाल्यानंतर केकमध्ये टूथपिक टाकून पाहावी आणि ती जर क्लिअर बाहेर आली म्हणजे केक व्यवस्थित बेक झाला आहे आपला केक छान बेक झाला आहे आता याला गार होऊ देऊ आणि गार झाल्यानंतर केकला केक टीनमधून काढून घेऊया जर तुम्हाला काही शंका असतील काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका त्यांना मी नक्कीच रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन तुम्ही पाहू शकता आपला केक खूप छान झाला आहे केकचा अनइवन पार्ट आपण काढून घेऊया आणि केकला तीन लेअर्समध्ये कट करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपला केक खूप छान स्पॉन्जी झाला आहे आणि लेअर्स देखील खूप छान कट झाल्या आहेत आता ह्या कट केलेल्या लेअर्स आपण फ्रीजमध्ये ठेवूया आणि वळूया पुढच्या स्टेपकडे आता यानंतर केक बनवण्यासाठी बनवूया केकची क्रीम त्यासाठी मी या ठिकाणी सहाशे एम एल व्हिपिंग क्रीम घेतली आहे त्यात वन फोर्थ कप साखर घातली आणि ती व्यवस्थित व्हिप करून घ्यावी ही सर्व प्रोसेस खूप गार टेम्परेचरवर करावी त्यामुळे क्रीम खूप छान बनते परफेक्ट व्हिपिंग क्रीम बनवण्याची रेसिपी देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे तुम्ही ती देखील चेक करू शकता तर यात आपण आपल्या आवडीनुसार कलर टाकू शकतो या ठिकाणी मी पिवळा रंग टाकत आहे यात आपण वेलची पूड किंवा रसमला इसेन्स घालून व्यवस्थित व्हीप करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपली क्रीम खूप छान झाली आहे ही क्रीम नेहमी बिटरनेच व्हीप करावी मिक्सरमध्ये काढू नये मिक्सरमध्ये काढली तर पूर्ण क्रीम वाया जाईल व्यवस्थित होत नाही आता आपली क्रीम व्यवस्थित व्हीप झाली आहे यानंतर वळूया पुढच्या स्टेपकडे यानंतर वळूया केकच्या सर्वात महत्त्वाच्या स्टेपकडे म्हणजेच केक असेंब्लीच्या स्टेपकडे यासाठी सर्वप्रथम आपण केक बोर्डला थोडंसं क्रीम लावून घेऊया आणि त्यावर केक ठेवूया त्यामुळे केक आपला बोर्डवरनं सरकणार नाही आणि व्यवस्थित सिक्युअर राहील ते आणि यावरच रसमलाईचं मिल्क घालावं रसमलाईचं दूध आपण ब्रशच्या साहाय्याने किंवा चमच्यानेही आपण केकवर घालू शकतो रसमलाईचं दूध जरा घट्ट असतं त्यामुळे केकवर ॲब्सॉर्व व्हायला वेळ लागतो त्यामुळे घाई करू नये आणि दूध अपसाप होईपर्यंत व्यवस्थित घालत राहावं जितका जास्त प्रमाणात दूध असेल तितकाच केक सॉफ्ट आणि मॉइस्ट बनतो यानंतर केकवर व्हिपिंग क्रीम व्यवस्थित स्प्रेड करून घ्यावी व त्यावर रसमलाईचे पीसेस घालावे रसमलाईचे पीसेसचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतो तर यानंतर आपण केकची दुसरी स्लाईस ठेवून पुन्हा प्रोसेस रिपीट करावी रसमलाई केकचं दूध टाकावं त्यानंतर रसमलाईची व्हिपिंग क्रीम टाकावी आणि त्यावर रसमलाईचे पीसेस घालावे आता यानंतर यावर ठेवावी केकची सर्वात शेवटची स्लाईस आणि यावर देखील आपण रसमलाईचं दूध व्यवस्थित भरपूर प्रमाणात घालणार आहोत तुम्ही पाहू शकता आपला केक खूपच छान सुपर सॉफ्ट आणि मॉइस्ट होणार आहे यावर आपण व्हिपिंग क्रीम घालावी आणि केक सर्व बाजूने व्यवस्थित कवर करून घ्यावा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आता जरा आपण केक बोर्ड क्लीन करून घेऊया म्हणजे केकला व्यवस्थित फिनिशिंग येईल आणि या ठिकाणी माझ्याकडे केकला डिझाईन करण्यासाठी हा केकचा कोम आहे त्याच्याने आपण केकवर डिझाईन करून घेऊया जर तुमच्याकडे असा कोम नसेल तर चमच्याने देखील आपण केकला डिझाईन करू शकतो ती कशी करावी ते मी ऑलरेडी आपल्या चॅनलला चॉकलेट केकची रेसिपी अपलोड केलेली आहे त्यात मी दाखवलं आहे स्पूनने डिझाईन कशी करावी ते तुम्ही ते चेक करू शकता आता यानंतर आपल्या केकला बेकरीसारखा लुक देण्यासाठी आपण पायपिंग बॅगमध्ये थोडीशी क्रीम घेऊन बॉर्डर पाईप करून घेऊया जर पायपिंग बॅग नसेल तर झिपलॉक बॅगमध्ये दे देखील आपण क्रीम घेऊन झिपलॉक बॅगचा कोपरा कट करून क्रीम पाईप करू शकतो तुम्ही पाहू शकता आपली क्रीम खूप छान पाईप होते आणि केक देखील खूप सुंदर दिसतोय आता यामध्ये जितक्या कमी प्रमाणात डिझाईन आपण करू तितकेच आपल्याला रसमलाईचे पिसेस जास्त ठेवता येतील त्यामुळे रसमलाई केकवर डिझाईन कमी करावे या ठिकाणी मी रसमलाईचे पीसेस ठेवले आहेत थोडेसे पिस्ता आणि बदामने देखील आपण केक डेकोरेट करून घेऊया केकवर डिझाईन आपण आपल्या आवडीनुसार व आपल्या क्रिएटिव्हिटीनुसार करू शकतो बदामाचे खूप बारीक काप करून घेतले आहेत व ते केकच्या बॉर्डरला लावत आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही क्रीमची बॉर्डर देखील करू शकता रसमलाई केक बदाम पिस्ता व गुलाबाच्या पाकळ्यांनी डेकोरेट केला तर खूप सुंदर दिसतो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपला सुपर सॉफ्ट सुपर टेस्टी असा रसमलाई केक सर्व करण्यासाठी रेडी आहे पुन्हा भेटूया अशाच एका लज्जतदार साध्या सोप्या रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा, मस्त रहा, बाय